नमस्ते मित्रांनो जसं आपल्याला माहीत आहे की परवा म्हणजे तेवीस मे रोजी शासनाने आकृषित परवानगीबाबत एक सुधारणा करून शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्याबाबत या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात माहिती घेऊ जो शासन निर्णय आहे तो हा आहे बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्ररित्या आकृषिक परवानगीची आवश्यकता नसण्याबाबत हा शासन निर्णय आहे जो दिनांक तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी पारित करण्यात आलेला आहे याबाबत अनेक बातम्या वर्तमानपत्रात आलेल्या आहेत शिवाय अनेकांनी हा शासन निर्णय जो आहे तो डाउनलोड करून वाचलेला आहे याबाबत माझ्या वेबसाईटवर मी एक लेख जो आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे त्याचं टायटल आहे आकृषिक परवानगी पद्धतीत झालेली सुधारणा तर या, नेम की या शासना निर्णयानुसार नेमकी काय सुधारणा झालेली आहे त्याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊ शासनाने दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजी बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडावर स्वतंत्ररित्या आकृषिक परवानगीची आवश्यकता नसल्याबाबत निर्णय घेतलेला आहे या शासन निर्णयामध्ये जी प्रस्तावना दिलेली आहे त्याचा मतितार्थ सोयी पद्धतीनं असा आहे की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणशे सहासष्ट कलम बेचाळीस अन्वये कोणत्याही शेतजमिनीचा आकृषिक प्रयोजनासाठी वापर करण्यासाठी किंवा एका आकृषिक प्रयोजनातून दुसऱ्या आकृषिक प्रयोजनासाठी वापर करण्याकरिता मान्य जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होते आणि काही ठिकाणी आहे आता या तरतुदीमध्ये सुधारणा करून शासनाने त्यावेळेस काही पर्याय उपलब्ध करून दिले होते जसे प्रारूप अथवा अंतिम विकास योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या क्षेत्रात स्थित स्थित असलेल्या जमिनीच्या वापरात जर बदल करायचे असेल तर त्याला परवानगीची जिल्हाधिका मान्य जिल्हाधिकारी यांची परवानगी परवानगीची आवश्यकता नाही तसेच अंतिम विकास योजना क्षेत्रात किंवा प्रारूप अथवा अंतिम प्रादेशिक विकास योजनेमध्ये अंतर्भूत असलेल्या जमिनीकरिता जमीन वापराच्या मानीव रूपांतरणाची तरतूद उपलब्ध करून दिली होती आणि गावाच्या हद्दीपासून दोनशे मीटरच्या आतील परिजय क्षेत्रात समाविष्ट असलेल्या जमिनीच्या निवासी प्रयोजनासाठी मानवी रूपांतरणाची तरतूदही तरतूद आणि कार्यपद्धती शासनाने याआधीच आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे आणि यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामध्ये कलम बेचाळीस अ ते बेचाळीस ढ अनुभव आहे तसेच उक्त जमिनीच्या उक्त अधिनियमाच्या कलम चौवेचाळीस अ म्हणजे खऱ्या खुऱ्या औद्योगिक जम प्रयोजनासाठी जमिनीच्या वापरात बदल करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नसल्याबाबतही तरतूद उपलब्ध करून दिलेली आहे आता ह्या ज्या तरतुदी आहेत त्यानुसार जमीनधारकांना मानवीकृषिक वापराची सनत घेणे आवश्यक होते त्याशिवाय स्वतंत्रपणे महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या तरतुदीनुसार बांधकाम म्हणा किंवा विकासन म्हणा याची परवानगी स्वतंत्ररित्या टीपीकडून घेणे आवश्यक होते यासाठी नागरिकांना बांधकाम करण्यासाठी दोन प्राधिकरणांकडे अर्ज करून कागदपत्रांची पूर्तता करावी लागते दोन्ही परवानग्या घेताना सहाय्यक संचालक नगररचना यांचे अभिप्राय घ्यावेच लागतात प्रचलित पद्धतीप्रमाणे विकास आराखडा म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन किंवा प्रादेशिक विकास आराखड्यात एखाद्या जमिनीवर निवासी झोन असल्यास अशा जमिनीवर बांधकाम परवानगीसाठी जेव्हा एखादी व्यक्ती अर्ज करते त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून बांधकाम परवानगीच्या अर्जाची जी एक फाईल आहे ती महसूल विभागाकडे पाठवली जाते संबंधित जमिनीचा आकृषिक वापर होणार असल्यामुळे महसूल खात्याकडून त्याचे चलन देऊन वीज शुल्क भरून घेतले जाते ते रक्कम भरल्याचे चलन पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थेकडे सादर केल्यानंतर त्या जमिनीवर बांधकाम आराखडे मंजूर करून बांधकामास परवानगी दिली जाते आता ह्या ज्या सगळ्या पद्धती आहे यामुळे शासनाच्या मते बांधकाम परवानगी मिळण्यास फार मोठा विलंब होतो जमीन विकत घेतल्यानंतर बांधकाम सुरू करेपर्यंत आकृषिक परवानगीसाठी विकासकांना अनेक परवानग्या घ्याव्या लाग लागत असल्यामुळे जमीन खरेदी केल्यानंतर प्रत्यक्ष विकास कामाला सुरुवात होण्यास मोठा विलंब होतो आपल्या सगळ्यांना माहिती अंदाजे दीड ते दोन वर्ष यामध्ये जातात आता तेवीस पाचचा जो शासन निर्णय आहे त्यानुसार अशा बांधकाम किंवा विकसन परवानग्या देण्यासाठी बांधकाम परवानगी व्यवस्थापन पर प्रमा प्रणाली म्हणजे बी पी एम एस बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम ही ऑनलाईन प्रणा प्रणाली वापरण्यात येत असून कार्यपद्धतीचे सुलभीकरण म्हणजेच ईज ऑफ डुईंग बिझनेस करण्याच्या उद्देशाने अशा सर्व आकृषिक परवानग्या अकृषिक वापराची सनद बांधकाम किंवा विकसन परवानगी या सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने व एकत्रितपणे देण्यासंदर्भात शासनाने या तेवीस पाचच्या शासन निर्णयानुसार खालीलप्रमाणे दिशानिर्देश दिलेले आहेत महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम एकोणीशे सहासष्ट मधील तरतुदी अन्वय सक्षम प्राधिकाऱ्याकडून एखाद्या जमिनीवर बांधकाम परवानगी अथवा रेखांकन मंजुरी म्हणजे प्लॅन सँक्शन देण्यात येत असताना अशा जमिनीमध्ये प्रस्तावित केलेला आकृषिक प्रयोजनाचा वापर अनुज्ञेय असल्याची खात्री केली जाते म्हणजेच अशा जमिनीकरता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट कलम बेचाळीस अ बेचाळीस ब बेचाळीस क बेचाळीस ड किंवा चौवेचाळीस अ अन्वय स्वतंत्रपणे आकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याने किंवा त्या जमिनी अकृषिक वापरात रूपांतरित झाल्याच्या मानण्यात येत असल्याने अशा जमिनीबाबत सक्षम प्राधिकरणाने म्हणजे जो बांधकाम परवानगी देतो त्या प्राधिकरणाने बांधकाम परवानगी दिल्यास संबंधित जमीनधारकास किंवा भूखंडधारकास किंवा विकासकास स्वतंत्रपणे अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता असणार नाही अशी जमीन जर भोगडादार वर्ग एक म्हणजे कुठल्याही निर्बंधाशिवाय धारण केलेली असेल किंवा त्याच्या हस्तांतरणासाठी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता नसेल तर बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम प्रणाली आवश्यकता असेल तिथे रूपांतरण कर वसूल केला जाईल म्हणजे बी पी एम एसमध्येच तो रूपांतरण कर जो आहे तो वसूल केला जाईल आणि विकास परवानगीसोबतच अकृषिक वापराची सनद निर्गमित करण्यात येईल जे तहसीलपूर्वी देत होते आता अशी जमीन जर भोगडादार वर्ग दोन असेल म्हणजे प्रतिबंधित सत्ता प्रकारची असेल किंवा जमिनीच्या हस्तांतरणासाठी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीची आवश्यकता असेल तर नजराणा किंवा अधिमूल्य आणि इतर शासकीय रकमांची देणी इत्यादी रकमांची परिगणना करण्यात येईल अर्थात महसूल खात्याकडून आणि सदर रकमांचा शासकीय तेजोरीत भरणा केल्यानंतर सक्षम महसूल अधिकारी तसे प्रमाणित करतील आणि असे प्रमाणित केल्यानंतर बी पी एम एस यंत्रणेद्वारे विकास परवानगी देणे बंधनकारक असेल आणि अशा सुद्धा वर नमूद केल्याप्रमाणे आकृषिक वापराची सनद सोबतच निर्गमित करण्यात येईल आता ही जी सनद आहे ती सिस्टीम जनरेटेड स्वरूपाची असेल व अशा सर्व प्रकरणांमध्ये सनदीची एक प्रत इलेक्ट्रॉनिकली गाव दप्तरात नोंद घेण्यासाठी पाठवली जाईल मग तहसीलदारकडे किंवा तराठी यांच्याकडे आणि पुढे नियमित देय आक्रोशिक सारा भरणे म्हणजे आक्रोशिक टॅक्स येणे टॅक्स भरणे याची जबाबदारी जी आहे ती परवानगी घेणाऱ्यावर राहील त्याच्यावर तसं बंधनकारक राहील आकृषित टॅक्स भरणे वरील सुधारणेमुळे विकास आराखडा म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन असो किंवा प्रादेशिक आराखडा आर पी रिजनल प्लॅन असो गावठाणाच्या हद्दीपासून दोनशे मीटरचं अंतर असो किंवा पाचशे मीटरचा रहिवासी विभाग असो अशा ठिकाणी योग्य म्हणजे अनुज्ञेय जिथे निवासी वापर आहे त्या जमिनीवर बांधकाम आराखडे मंजूर करताना स्वतंत्रपणे आकृषिक वापर परवाना म्हणजे येणे परमिशन घेण्याची आवश्यकता राहणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अशा जागावर बांधकामांना परवानगी देताना आकृषिक कर भरून संबंधित विकासकांना तशी सनद देण्यात येणार आहे म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांकडूनच ही सनद देण्यात येईल त्यामुळे आता आकृषिक परवानगीसाठी स्वतंत्रपणे महसूल विभागाकडे अर्ज करण्याची आवश्यकता नसेल उक्त आदेश धरणाधिकार वर्ग एकच्या जमिनीसाठी निर्बंधविरहित आहेत जसं आपण बघितलेलं आहे परंतु धरणाधिकार वर्ग दोनच्या जमिनीबाबत मात्र सक्षम महसूल अधिकाऱ्याकडे वीज शुल्क अदा के करण्याचे बंधन जे आहे ते कायम ठेवलेलं आहे अशा रकमेचा भरणा केल्यानंतर सक्षम महसूल अधिकारी तसे प्रमाणित करतील आणि त्यानंतर बी पी एम एस यंत्रणेद्वारे विकास परवानगी देण्यात येईल स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आक्रोशिक वापराची सनद ही संगणक प्रणालीद्वारे तयार झाल्यानंतर त्या सनदे सनदेची एक प्रत ऑनलाईन पद्धतीने गाव दप्तरात नोंद घेण्यासाठी महसूल विभागाकडे पाठवली जाईल मसूल विभागाकडून त्याची अभिलेखात नोंद घेतल्यानंतर आकृषिक कर भरण्याची जी जबाबदारी आहे ती बांधकाम परवानगी घेणाऱ्यावर राहील तर अशी ही सुधारणा आहे सोप्यात सोप्या शब्दात मी ती सांगण्याचा किंवा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्हिडिओमध्ये इथंच थांबू धन्यवाद नमस्ते